गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी पावस पूर्णगड या मार्गावर असून पावस जवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्यामुळे सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणेवरून या गावाचं नाव प्रसिद्ध आहे. पूर्वेला डोंगर रांगा आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, हिरवीगार वनसंपदा लाभलेला सुंदर परिसर. अशा सुंदर परिसरात पूर्वेला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर हे श्री गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे ते चांगल्या स्थितीमध्ये आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक प्राचीन आणि अद्भुत अशी विहीर आहे. प्रथम ती पाहूया. विहीर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वर्तुळाकार असा आकार येतो, परंतु ही विहीर वर्तुळाकार नसून जमिनीच्या पोटात आतमध्ये सरळ सरळ जाणारी आहे. ही विहीर उतरत असताना कमळगड आणि दातेगड यांची आठवण होते. त्या गडांवरही ह्या अशाच प्रकारच्या विहिरी आहेत. ह्या पाहून असे वाटत होतं की यांची निर्मिती एकाच कालखंडात एकाच कारागिराकडून केली गेली असावी की काय, एवढं यात साम्य आहे. तिन्ही विहिरीचा परिसर हा लाल मातीचाच. ह्या विहिरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये या विहिरीतील पाण्याची पातळी कायम सारखीच असते. दातेगडावरील विहीर जेव्हा आपण खालून पाहतो तेव्हा एक तलवारीसारखा आकार दिसतो, तसाच काहीसा हा आकार जाणवत आहे. डोंगर उताराच्या बाजूने एका विस्तीर्ण चौथऱ्यावर दक्षिणमुखी असलेलं हे गणेशस्थान काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात जाता येते. येथील आणखीन एक आश्चर्य म्हणजे हे समोर जे दालन दिसत आहे ते आणि त्यावर असलेला हा कळस, परंतु हे दालन पूर्णपणे बंद असून यात जाण्यास कुठलाही मार्ग नाही. हे बंद दालन आणि त्यापुढील दालन ह्या दोन्ही दालनाला जोडणारी 12 फुटी एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजे श्री गणेश, म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधलं जातं. बंद दालन आणि त्यावरील कळस याचं गुड गावकऱ्यांनाही ठाऊक नाही. आजकाल इथे मागे गणेशोत्सव हा पार पडला. ही गणपती बाप्पाची छोटीशी सुंदर अशी पालखी. गाभाऱ्यासमोरच एक तुळशी वंदन असून हातात लाडू घेतलेले सुंदर अशी उंदीर मामांची पितळी मूर्ती आहे. मंदिराला लागूनच हे विस्तीर्ण असं सभागृह. अगोदर म्हटलं तसं बंद दालन आणि आता जे उभं आहे ते दालन या दोन्हीच्या मधोमध असलेली या शिळेसच गणपती मानलं जातं. फार पूर्वी गणपतीच्या नाभेतून अर्थात या स्वयंभू शिळेतून पाण्याची संततधार वाहत असे. काही नैसर्गिक कारणाने एक दिवस हे पाणी अचानक बंद झालं. तेव्हापासून देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळेला स्थलांतर केलं अशी आख्यायिका प्रचलित झाली. मंदिरातील गुरुजींकडूनही काही माहिती मिळाली. नंतर एक पावस ते चिपळूणकर म्हणून होते, त्यांना भयंकर आजार त्रस्त झाले. तिथे गुळ्याच्या समुद्रावर जीव प्रेरणा निघाला. मग त्यांना साक्षात्कार झाला की माहिती आहे, तुम्ही करू नका. आणि माझं याचं सगळं झाल झालं की तुमचं सगळं झाल झालं तर मग माझे मंदिर बांधा की काय तरी व्यवस्था करा. मग ते चिपळूणकरांना आम्ही अमुक म्हणून ते तुम्हाला पाहिजे कधी वगैरे सगळं सांग. त्याप्रमाणे मग त्यांनी हे सगळं करून त्यांची तब्येत बरी झाली. नंतर मग हे देऊळ बांधलं गेलं. कोल्हापूरच्या महाराजांनी काय ते त्याला ही मदत केलेली ती पांडवकालीन मंदिर, पण ते त्यांना साक्षात्कार झाला. आणि इथे थोडीशी अशी आहे की तुमचं वातावरण चांगलं पाहिजे. तर अशी त्यांची आख्यायिका आहे की त्या सगळ्या गोष्टीमुळे तो भावनारत आहे. तुम्ही नवस काय कराल, त्याच्याबद्दल करा, जो भावने करा. जर तुमची भावना असेल तर त्या ह्याची तुमची फलप्राप्ती होती. लोकांचे अनुभव आहेत, आमचेही आहेत. असं हे नाही की बा लोक करतात म्हणून आपण करायची. सेवा केली तर त्याचं फळ नक्की मिळेल.
समुद्रमार्गे व्यापार करणारे व्यापारी कोळी या गणपतीला साकडे घालायचे. केलेला नवसही पूर्ण व्हायचा. तेव्हापासून हा देव गलबतवाल्याचा गणपती म्हणूनही ओळखला जाऊ लागला. नितांत सुंदर आणि शांत असलेला हा परिसर आवर्जून भेट द्यावा असा. हा संक्षिप्त माहितीपट आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.